नमस्कार. हॅलो डॉक्टर. ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट बघत असतात त्यात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. प्रेक्षको, आजच सकाळी रेडिओवर एक गाणं ऐकलं, कदम कदम बढाय जाय, खुशी के गीत गाय जाय. म्हणजेच एक एक पाऊल टाकत सांभाळत हे आयुष्य जगायचं असतं, आनंदाने आणि उत्साहात जगायचं असतं. परंतु हे घडत असताना अविरत अविश्रांतपणे या शरीराचा डोलारा, आपले पाय, विशेषतः आपले गुडघे हे सगळं वाहून नेत असतात. परंतु आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजेच उतार वयात या गुडघ्यांना नेमकं दुखण्यास सुरुवात होते व त्यावर कितीही औषध उपचार केले तरी हे दुखणं काही थांबत नाही, म्हणजेच चिरकालीन होत जातं. मग प्रश्न पडतो की ज्या आयुष्याच्या उत्तरार्धात आराम करण्यासाठी आयुष्यभर धडपड केली त्यातच या गुडघेदुखीचं नेमकं कारण तरी काय व त्याची लक्षणे नेमकी काय व त्यावर आधुनिक उपचाराने आपण कशा प्रकारे मार्ग काढू शकतो या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर राकेश पाटील. सर नमस्कार. सर आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर राकेश पाटील हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टरांचं एमबीबीएस शिक्षण हे डॉक्टर डीवाय पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथून झालेलं आहे. त्यांचं पदव्युत्तर शिक्षण हे केएम हॉस्पिटल पुणे येथून झालेलं आहे. भारतातील अनेक नामवंत हॉस्पिटल्समधून गुडघेदुखीवरील अत्याधुनिक उपचार यावर त्यांनी विशेष प्रकारचं प्रशिक्षण आत्मसात केलेलं आहे. मागील 8 ते 10 वर्षापासून लोकमान्य हॉस्पिटल पुणे व कोल्हापूर येथे ते सेवा देत आहेत. उतार वयातील गुडघेदुखी हा त्यांचा आवडीचा विषय आहे. आज आपण त्यांच्याबरोबर रोबोटिक पद्धतीने गुडघेदुखीवर आधुनिक उपचार या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच, त्याबरोबरीने आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि आपले नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया आम्हाला पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करा. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 2490808050 किंवा 2498805050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा हिस्ट्री कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा थोडा कमी ठेवा, जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यामध्ये स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान मी तुम्हाला विविध विषयांवर महत्वाची माहिती देखील देणार आहे. चला तर मग आजच्या कार्यक्रमात सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, संधिवात म्हणजे नेमकं काय? बऱ्याच लोकांचं गैरसमज असतं, त्याबद्दल काय सांगणार? संधिवात या आपण शब्दाचा जर शब्दशः अर्थ घेतला तर वयानुसार होणारी सांध्यांची झीज असं आपल्याला म्हणता येईल. आता आपल्या मानवी शरीरामध्ये मानव हा एकमेव सजीव प्राणी आहे जो दोन पायावरती चालत असतो. मानवी शरीरामध्ये आपल्याला साधारणतः 300 अधिक वेगवेगळ्या प्रकारचे सांधे आपल्या शरीरामध्ये काम करत असतात. परंतु सर्व सांध्यांची झीज ही जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे वजन घेणारे सांधे, विशेषतः ज्या सांध्यांचं आपलं काम हे आपलं इतर सांध्यांच्या मनाने जास्त आहे, असे वजन घेणारे सांधे म्हणजे गुडघा किंवा खुबा यांचं आर्थरायटिस किंवा यांचं झीज होण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिस संधिवात म्हणजे थोडक्यात वयानुसार होणारी सांध्यांची झीज जी आपल्याला साधारणतः 50-55 नंतर आपल्याला वयोवृद्ध लोकांच्या मध्ये पाहायला मिळते. निश्चितच. सर तुम्ही हे जे सांगितलं तर माझा पुढचा प्रश्न याला अनुसरूनच आहे की संधिवातामुळे नेमकी किती टक्के लोकसंख्या ही प्रभावित झालेली आहे, त्याबद्दल काही स्टॅटिस्टिक आपल्याकडे आहे का? नक्कीच. आपण संधिवाताबद्दल बोलतोय तर आपण हे काही फोटोग्राफ जर पाहिले तर आपल्याला यामध्ये जाणवेल की कशा पद्धतीनं संधिवातामध्ये जर आपण वेळीत जर निगा आपली राखली नाही किंवा एक सामान्य आपला एक प्रिन्सिपल असतं की जसं आपलं वय वाढतं त्या पद्धतीनं आपले केस पांढरे होतात,
आपल्या चेहऱ्याला सुरकुत पडत जातात. त्याप्रमाणे या फोटोमध्ये आपण पाहिलं तर जसं वय वाढत चाललेलं आहे त्याप्रमाणे केस जडून जाणे, एक वार्धक्य यायला लागतं. त्याचप्रमाणे आपल्याला गुडघ्याचं जे कार्टिलेज आहे ते सुद्धा हळूहळू पूर्णपणे नष्ट व्हायला लागतं, जडून जातं ते, आणि त्याप्रमाणे आपलं हाड आतलं उघडं पडतं. चेतन, यामध्ये आपण जर पाहिलं तर लोकसंख्या किती प्रमाणात पूर्ण जगभरामध्ये जर इन्व्हॉल्व्ह झालेली आहे असं पाहिलं तर प्रचंड प्रमाणामध्ये आर्थरायटिस हे आपल्याला या गुडघेदुखीमध्ये पाहायला मिळतंय. आणि विशेषतः एशियन पॉप्युलेशन किंवा आशिया खंडातील लोकांच्या मध्ये जर पाहिलं आपण तर आशिया खंडामध्ये आपल्याला जी आपली नॅचरल प्रोसेस आहे किंवा ऍक्टिव्हिटीज जे आपण डेली ऍक्टिव्हिटीज ज्या करत असतो यामध्ये मांडी घालणं किंवा खाली जमिनीवर बसणं या ज्या आपल्या ऍक्टिव्हिटीज आहेत या ऍक्टिव्हिटीमुळे आपल्या आशिया खंडातील लोकांच्या मध्ये आर्थरायटिसचं प्रमाण आपल्याला युरोपियन किंवा अमेरिकन लोकांच्या पेक्षा जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. आणि याचं एक तंतोतंत एक चार्ट जर पाहिला तर साधारणतः एक रफली अबव 60 जे काही एज ग्रुप आहे किंवा सिनियर सिटीझन्स आपण ज्यांना म्हणू तर त्यांच्यामध्ये साधारणतः एक 30-40% लोकांना आपल्याला हा आजार डेफिनेटली पाहायला मिळतो जगभरामध्ये. नेमकं सर आपण असं म्हणू शकतो की उतार वयातच याचं प्रमाण जास्त झालेलं दिसतंय आपल्याला सरांच्या बोलण्यावरून कळून आलं. सर माझा पुढचा प्रश्न आहे की लठ्ठपणा आणि संधिवात याचा नेमका संबंध तरी काय, त्याबद्दल काय सांगणार? आपण जर पाहिलं रेट्रोस्पेक्टिव्हली की जर आपल्याला याची कारणं शोधून काढायची असतील की आपल्याला गुडघेदुखी व्हायला नाही पाहिजे, आपल्याला गुडघेदुखीपासून पूर्णपणे जर प्रतिबंधक उपाय जर काही करायचे असतील तर यामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे ते आपलं वजन. त्यामुळे आपलं वजन जर आपण नियंत्रित ठेवलं नाही तर ओबेसिटी हे एक सर्वात महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला जी 50-55 किंवा 60 नंतर आपल्याला सिनियर सिटीजन्समध्ये कार्टिलेज लॉस किंवा कार्टिलेज डॅमेज आपल्याला पाहायला मिळतो तो आपल्याला साधारणतः 40-40 वयोगटामध्ये आजकाल पाहायला मिळतो. आजकाल बरीच तरुण पिढी जी आहे ही आर्थरायटिसने आपल्याला त्रस्त झालेली पाहायला मिळते. यामध्ये व्यायामाचा अभाव, वेळी अवेळी जेवण किंवा जेवणाच्या वेळा ज्या आहेत त्या आपल्याला अतिशय चुकीच्या आहेत. यामध्ये फास्ट फूड, जंक फूड्स खाणे या सर्व गोष्टी आहेत या अतिशय महत्वाच्या आहेत. त्यामुळे ओबेसिटी एक सर्वात प्रमुख कारण आपल्याला म्हणता येईल. निश्चितच सर, कार्यक्रम आपला पहिला फोन आलाय, राजा यांचा फोन आलाय मुंबईवरून. नमस्कार राजा, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, माझा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की मी 82 वर्ष माझं वय आहे. अच्छा. मला बीपी नाही, डायबिटीस नाही, काही नाही. रेग्युलर स्विमिंग करतो, एक्सरसाइज करतो, तब्येत अदरवाईज चांगली आहे. परंतु माझा उजवा गुडघा गेले 5 वर्ष दुखतोय आणि त्याच्यावर मला सांगण्यात आलेलं आहे की मी रिप्लेसमेंट वगैरे, पण मला 82 वर्ष आता काही करायची गरज म्हणजे वाटत नाही. तर मला काय याच्यावर दुसरा कुठल्या उपायाने काय रिलीफ मिळू शकेल? नक्कीच निश्चित सर या प्रश्नाचं मार्गदर्शन करतील. सर काय सांगणार? नक्कीच अतिशय सुरेख प्रश्न विचारलेला आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम असता की एक्झॅक्टली कोणत्या एज ग्रुपमध्ये आपल्याला नी रिप्लेसमेंट करायला पाहिजे. ज्या व्यक्तीला 82 वयोगटामध्ये ब्लड प्रेशर, शुगर किंवा कोणत्याही पद्धतीचे व्याधी नाहीये, जो आपल्याला पूर्णपणे व्यायाम त्यांचे रेग्युलर चालू आहेत त्यांच्या बोलण्यावरून असं वाटतंय, तर आपल्याला एक जर गुडघा जर दुखत असेल आणि आपल्याला जर डॉक्टरांनी नी रिप्लेसमेंट सजेस्ट केलं असेल तर याच्यामध्ये टेक्नॉलॉजी याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा धोका नाही. रुग्ण त्याच दिवशी संध्याकाळी चालायला लागतो. साधारणतः दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत रुग्ण आपल्या घरी पोहोचतो. निश्चितच. तर एज लिमिट नी रिप्लेसमेंटला कुठल्याही वयोगटामध्ये आपल्याला नाहीये. वयवर्ष 25 मध्ये जर आमवतामुळे दोन्ही गुडघे खराब झाले असतील तर त्या व्यक्तीने 60व्या वयापर्यंत थांबणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि 90 वर्ष वयोगटामध्ये जर आपण फिजिओलॉजिकली 60 वर्ष वयाचे असेल, आपलं मन तरुण असेल आणि आपले जर तब्येत व्यवस्थित असतील, आपले पॅरामीटर्स सगळे नॉर्मल असतील तर एज लिमिट नी रिप्लेसमेंटला नाही. हे कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नाहीये आणि त्यामुळे नक्कीच यांनी शस्त्रक्रियेसाठी विचार करावा आणि जेणेकरून जे काही आपलं पुढचं आयुष्य आहे ते कुणावरही डिपेंड न राहता आज ते एक नॉर्मल लाईफ पूर्णपणे परत एकदा पूर्वपदावरती आणू शकतील. निश्चितच. राजाजी सरांनी सांगितल्याप्रमाणे वयाचं कुठलंही बंधन नसल्यामुळे तुम्ही कधीही शस्त्रक्रिया करून अगदी चिरकालीन तरुणाप्रमाणे तुम्ही वागू शकतात. सर, फोन येण्यापूर्वी लठ्ठपणा याबद्दल आपण बोलत होतो, त्याबद्दल अजून आमच्या प्रेक्षकांना काय सांगताय? लठ्ठपणा मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वात प्रमुख आणि महत्वाचं कारण यामध्ये प्रतिबंधक उपचार आणि व्यायाम ह्या दोनच गोष्टी आहेत ज्यापासून आपण आपल्या आर्थरायटिसला प्रिव्हेंट करू शकतो.
आपलं बॉडी मास इंडेक्स जर व्यवस्थित असेल, आता लठ्ठपणामध्ये जर पाहिलं तर या स्त्रींना पाहतोय आपण दोन्ही सांध्यांची झीज जी आहे ती यांची झालेली आहे आणि चार पावलं चालताना सुद्धा गुडघ्यामध्ये असणाऱ्या आर्थरायटिस आणि त्यामुळे येणारं हे आजूबाजूच्या लिगामेंट्स वरती जो अस्थिरता आहे किंवा सांध्यामध्ये असणारी अस्थिरता आणि त्यामुळे डुलत डुलत चालणं किंवा कोणत्याही व्यक्तीचा आधार न घेता किंवा काठी वॉकरचा आधार न घेता आपल्याला चालता न येणं चार पावलं हे अतिशय पेशंटसाठी अतिशय खेदजनक होऊन जातं की 65व्या वर्षी जर आपल्याला कुणावरती तरी चार पावलं चालण्यासाठी डिपेंड राहायचं असेल तर आपल्याला या सर्व गोष्टीतून पूर्णपणे मुक्तता मिळवता येते ज्यासाठी आपल्याला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि मला इथेच लोकांना किंवा आपल्या सर्व सिनियर सिटिझन्सना इथे सांगायला लागेल की एक आपली पुरातन काळापासून एक वाक्य आहे की वाकेन पण मोडणार नाही, परंतु वाकणारे सांधेच नसतील तर त्या गुडघ्यांचा काय उपयोग आणि त्या आयुष्याचा काय उपयोग ज्यामध्ये आपल्याला मुव्हमेंट नाहीये. त्यामुळे आपल्याला हे मुव्हमेंट इज लाईफ आणि लाईफ इज मुव्हमेंट हे आपलं जे प्रिन्सिपल आहे जीवनाचं ते आपल्याला कंटिन्युअसली चालू ठेवायला लागेल आणि यामध्ये आपल्याला गुडघेदुखीपासून पूर्णपणे मुक्तता करता येते. याच्यामध्ये प्रिव्हेन्शन पासून आपण जर वेळीच काळजी घेतली तर नक्कीच फायदा होईल. निश्चित त्याबद्दल आपण सविस्तर बोलूच. सर कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, नंदाजी यांचा फोन आलाय ठाण्यावरून. नमस्कार नंदाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो 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 नमस्कार, मी ओरण नंदा सावंत बोलते. आमच्या माझ्या मिस्टरना पाय गुडघ्याला गॅप आहे आणि 72 वय आहे आणि 72 वय आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कुठल्या आणि किडनी काढलेली त्याच्यामुळे त्यांना कुठल्या गोळ्या वगैरे घेता येत नाही आणि व्यायाम वगैरे काय असेल तर सांगा तुम्ही मला प्लीज. नक्कीच निश्चितच सगळ्या प्रश्नाचं मार्गदर्शन करतील. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे 72 वय दोन्ही गुडघ्यांचं आर्थरायटिस आणि एक किडनी त्यांची कोणत्याही कारणाने काहीतरी काढलेली आहे असं त्या म्हटल्यात. तर मला असं वाटतंय की यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की काही औषधं अशी आहेत जी एक किडनी आपली पूर्णपणे आयुष्यासाठी कामी येऊ शकते. बरेच लोक आपल्या रक्तातील नातेवाईकांना किंवा रक्तातील नात्यातील पेशंट्सना किडनी डोनेट करतात आणि त्या डोनरना आपलं पूर्ण आयुष्य एका किडनीवरती काढता येतं. त्यामुळे कोणत्याही औषधांचा मारा आपल्या एका किडनीवरती होईल असं समज जो आहे हा आपला चुकीचा आहे. दुसरी गोष्ट अशी की किडनी एक काढल्यामुळे आपल्याला नी रिप्लेसमेंटला काही बाधा येते हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपले पॅरामीटर्स काही जे रुटीन ब्लड टेस्ट आहेत त्या नॉर्मल असतील आणि आपल्या मिस्टरांना जर पूर्णपणे दोन्ही सांध्यांची झीज झाली असेल तर त्यांचं चालणं फिरणं जर या गोष्टींच्यामुळे बंद झालं असेल तर आपण नक्कीच नी रिप्लेसमेंटचा विचार करावा. आपल्या डॉक्टरांना दाखवून एक्सरे काढून आपण नक्कीच पुढे जाऊ शकता. यामध्ये विशेषतः मला कोणताही धोका असा वाटत नाही. सर मला नंदाजींच्या प्रश्नाला अनुसरून एक असा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी सांगितलं की किडनी फेल्युअर आहे, शुगर आहे, तर या गोष्टींचा शस्त्रक्रियेवर काही परिणाम होतो का किंवा आपण तरीही शस्त्रक्रिया करू शकतो का याबद्दल काय? नक्कीच काही आता फार्माकोलॉजी किंवा आपले जे औषध निर्मिती आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणात रिसर्च आहेत आणि काही जी औषधं आहेत ती किडनीवरती मारा न करणारी औषधं आहेत जी काही आपले पहिले साधारणतः 15 दिवस ऑपरेशन नंतर आपल्याला रुग्णांना द्यावी लागतात. त्यामुळे मला वाटतं की यामध्ये कोणत्याही पद्धतीचं बाधा आपल्याला अशा रुग्णांना येत नाहीये. आज प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन उपलब्ध आहे आणि त्या सोल्युशन आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग जो आहे या सिनियर सिटिझन्सनी करून घ्या असं मला वाटतं. बरोबर, म्हणजे निश्चितच सर जे की पारंपरिक उपचारांना जर विज्ञानाची जोड मिळाली तर त्याच्यातून आपण चांगल्या प्रकारे चिकित्सा पद्धती साध्य करू शकतो. सर माझा पुढचा प्रश्न इव्हन नंदाजींनी तेच विचारलं आर्थरायटिस बद्दल, तर संधिवाताबद्दल साध्या सरळ सोप्या भाषेत आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? नक्कीच आपण आता हा जो व्हिडिओ पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की टर्मिनल स्टेजमध्ये पेशंट कसा चालतो आणि एक सामान्य लोकांना अजूनही आपल्याला समजत नाही की गुडघेदुखी किंवा संधिवात म्हणजे गुडघा पूर्णपणे खराब झालेला आहे. तर आपला गुडघा पूर्णपणे खराब न होता गुडघ्याच्या वरती असणारं जे कठीण पृष्ठभाग किंवा कठीण आवरण आहे याच्यामध्ये आपल्याला ही कारणं पाहायला मिळतात की अनुवंशिक लठ्ठपणा, अतिमेहनतीचं काम करणारे विशेषतः शेतमजूर. तर यामध्ये गुडघ्यांच्या वरती असणारा हा जो पिंक कलरचा आपल्याला पार्ट पाहायला मिळतो कार्टिलेज ज्याची जाडी आपल्याला साधारणतः 7 ते 8 मिलीमीटर असते आणि जसं वय वाढायला लागतं जसा टप्पा पुढे जायला लागतो त्या पद्धतीनं त्याची थिकनेस किंवा जाडी जी आहे ती कमी व्हायला लागते आणि हळूहळू शेवटच्या टप्प्यामध्ये
आपलं हाड जे आहे ते पूर्णपणे उघडं पडून जातं आणि दोन हाडं एकमेकावरती घासायला लागतात, मधलं कुशन थोडक्यात खराब होऊन जातं आणि मग पेन किलर्स, फिजिओथेरपी किंवा कोणत्याही पद्धतीचं इंजेक्शन इथं कामी न येता मग आपल्याला सर्वात शेवटी ऑपरेशन थिएटरशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरत नाही. तर यासाठीच जर आपण वेळीच काळजी घेतली, वेळीच आपल्या डॉक्टरना कन्सल्ट केलं की आपण कोणत्या टप्प्यामध्ये आहे, आपली गुडघ्याची चीज कोणत्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. सर कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, संजयजी यांचा फोन आलाय लातूरवरून. नमस्कार संजयजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो. हा सर नमस्कार. हा नमस्ते सर, माझ्या मंडळीला संधिवात आहे, गुडघे सुचतात, खुपे आणि सर खूप मोठी ठणक आहे सर. वय किती त्यांचं? वय 32 वर्ष सर. म्हणजे वय देखील कमी आहे. ठीक आहे संजयजी, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी झाली एका छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षको, मला माहिती आहे तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे असतील. माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, मध किंवा हनी आपल्या शरीरासाठी किती महत्वपूर्ण आहे? मधामध्ये मुख्यतः कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स, प्रोटीन्स, त्याचप्रमाणे अमिनो ऍसिड्स हे प्रचूर मात्रेत असतात, ज्यामुळे अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज तयार होतात व त्यामुळे विविध प्रकारचे जे आजार असतात त्यांना मारक म्हणून मधाचं कार्य होत असतं. सर पुन्हा एकदा ब्रेकनंतर आपलं मनपूर्वक स्वागत. सर ब्रेकपूर्वी संजयजी यांचा प्रश्न आला होता की त्याच्या मिसेसला गुडघेदुखी आहे आणि वय वर्ष 32 आहे, अर्थरायटिस बद्दल ते विचारत होतात, त्याबद्दल काय सांगणार सर? आपण त्यामध्ये पाहिलं तर वय वर्ष 32 मध्ये संधिवात, आता हा संधिवात शब्द जो आहे त्याचा अर्थ जो आहे तो थोडक्यात बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीनं घेतात. तर यामध्ये मला वाटतं की 32व्या वर्षी दोन्ही गुडघ्यांना प्रचंड वेदना आणि वारंवार सूज येणे, म्हणजे थोडक्यात हा आम वात आहे, म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, जो तरुण पिढीमध्ये साधारणतः वयोगट 25 ते 40 या वयोगटामध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो. तर आपण आता त्याची चर्चा करणारच होतो की संधिवात आणि आमवात याच्यामधला नेमका फरक काय. बरोबर. तर आपण आता पुढच्या काही स्लाइड्समध्ये पाहूच, आपण त्यांना ते नक्कीच करून जाईल. सर त्यापूर्वी मला तुम्हाला असं विचारायचं की संधिवाताची नेमकी लक्षणं काय दिसतात, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? संधिवाताच्या लक्षणामध्ये आपल्याला साधारणतः 60 नंतर प्रातःकाळी सांध्यामध्ये प्रचंड वेदना किंवा दुखणं जे आहे हे सर्वात महत्वाचं लक्षण, ज्यावेळी आपल्या गुडघ्याची दुखणी चालू होतात ते आपल्याला नक्कीच अलार्म आपल्याला झाला पाहिजे की नक्कीच गुडघ्यांची झीज ही चालू झालेली आहे. काही पेशंट्सना वारंवार गुडघ्यामध्ये सूज येते, बऱ्याच रुग्ण आपल्या डॉक्टरांच्याकडे जाऊन गुडघ्यातून पाणी काढून घेतलंय असं सांगतात. तर ते वारंवार गुडघ्यामध्ये सूज येणे म्हणजेच थोडक्यात रिकरंट इफ्युजन्स गुडघ्यामध्ये होत असतात. आणि सर्वात शेवटी गुडघ्यांच्या मध्ये वाकडेपणा येतो, जो आपण काही व्हिडिओमध्ये आता पाहणार की पूर्णपणे चंद्राकार किंवा बाक पूर्णपणे आपल्या गुडघ्यांना येऊन जातो. आणि या सर्वांच्यामुळे गुडघ्यांच्या ज्या हालचाली आहेत या नक्कीच दुखण्यामुळे मंदावतात आणि गुडघ्यांच्या मुव्हमेंट ज्या आहेत त्या पूर्णपणे होत नाहीत. आपल्याला डेली ऍक्टिव्हिटीमध्ये विशेषतः भारतीय धार्मिक संस्कृतीमध्ये आपल्याला मांडी घालणं हे अतिशय महत्वाचं मानलं जातं. कोणतीही धार्मिक जी पूजा आहे ती आपल्याला मांडी घालून करावी लागते. तर अशा रुग्णांच्या मध्ये मांडी घालणंही या रुग्णांना टर्मिनल स्टेजमध्ये सहन होत नाही आणि पॉसिबल होत नाही त्यांना. बरोबर. तर याला अनुसरून माझा पुढचा प्रश्न असा आहे की सर आमवताबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगताय? नक्कीच. आता मगाशी ज्या संजयजींचा जो फोन होता तर त्यामध्ये आमवात, 32 वयोगट, दोन्ही सांध्यांची झीज, यामध्ये बेसिक डिफरन्स जो आहे संधिवात आणि आमवात मध्ये, संधिवात हा उतार वयामधील लोकांच्या मध्ये पाहायला मिळतो जी वयानुसार झालेली सांध्यांची झीज आहे. आणि आमवातामध्ये आपल्याला जर पाहायला तर आपल्याला हा तरुण पिढीमध्ये विथ मल्टिपल जॉईंट इन्व्हॉल्वमेंट, तर याच्यामध्ये बरेच सांधे इन्व्हॉल्ड असतात. आजकालच्या तरुण पिढीला भेडसावणारा आजार आपण इथं पाहिलं तर शरीरातील ऑलमोस्ट सगळे सांधे यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. विशेषतः ढगाळ वातावरण, थंडीचं वातावरण या पिरियड्समध्ये अशा रुग्णांना प्रचंड प्रमाणात आमवताचा त्रास होत असतो. परंतु याला काही विशिष्ट औषधं जी आहेत ती आज फार्मा
फार्माकॉलॉजीमध्ये किंवा औषध निर्मिती क्षेत्रामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत, जेणेकरून या आजाराचं प्रोग्रेशन जे आहे ते आपण नक्कीच थांबवू शकतो आणि याला उपचार पद्धती उपलब्ध आहे. टर्मिनल स्टेजमध्ये आंबादामध्ये पाहिलं तर काही हँड आणि काही फूट डिफॉर्मिटीज अशा पद्धतीच्या पाहायला मिळतात की बोटांमध्ये येणारा वाकडेपणा, बोटांच्या हालचाली मंदावतात, मनगडाच्या हालचाली किंवा आपलं जे कोपर एल्बो जॉईंट जो आहे उकडीचा सांधा, तर याच्यामध्ये आपल्याला या हालचाली मंदावलेल्या अशा रुग्णांच्या मध्ये पाहायला मिळतात. बरोबर, निश्चितच. म्हणजे सर आपण म्हणू शकतो की आमवात आणि संधिवातातलं एक व्हिज्युअली आपण त्याचा डिफरेन्शिएट करू शकतो की त्यांच्यातली वर्गीकरण कशा पद्धतीने करता येतं. सर माझा पुढचा प्रश्न आहे की संधिवाताच्या गुडघेदुखीमध्ये काही टप्पे असतात का, त्या टप्प्यांबद्दल काही सांगता येईल का? रफली आपण जर पाहिलं तर क्लासिफिकेशननुसार साधारणतः चार टप्पे आपण पाहू शकतो की नॉर्मली ग्रेड 1 मध्ये कार्टिलेज पूर्णपणे स्मूथ असतं, थोडस सॉफ्ट झालेलं असतं आणि साधारणतः दुसरा तिसरा आणि चौथा टप्पा जर पाहिला आपण तर कार्टिलेज कशा पद्धतीनं धागे निघालेले आहेत. तिसऱ्या स्टेजमध्ये कार्टिलेज साधारणतः 7 ते 8 मिलीमीटर निघालेला आहे आणि चौथ्या स्टेजमध्ये पूर्ण बोन ऑन बोन म्हणजे दोन हाडांची जी झीज आहे ती पूर्णपणे झालेली आहे, कार्टिलेज पूर्णपणे लॉस झालेलं आहे आणि हाड एकमेकावरती घासते आणि इथून पुढे मग हा पायाला येणारा बाक आणि त्यानंतर जी ती गुडघ्याची जी अस्थिरता आहे ती आपल्याला मग टर्मिनल स्टेजमध्ये पाहायला मिळते. बरोबर, निश्चितच. तर मग सर या संधिवाताचं नेमकं वर्गीकरण कसं करता येतं त्याबद्दल काय सांगणार? नक्की. वर्गीकरणामध्ये आपण पाहिलं की हे चार टप्पे झाले आणि वर्गीकरणामध्ये संधिवाताबरोबर आमवात, अच्छा, काही रुग्णांच्या मध्ये काही रक्तघटक डिफिशियंट असतात त्यामध्ये हिमोफिलिक आर्थरायटिस असं म्हणू शकतो, सेप्टिक आर्थरायटिस किंवा जंतू संसर्ग झाल्यामुळे होणारा हा संधिवात, किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक काही फ्रॅक्चर्स जे आहेत सांध्यामधील असणारे फ्रॅक्चर. आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये अपघातांची संख्या पण प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे तर आपल्याला हे सांध्यामधील फ्रॅक्चर्स पण आपल्याला फार कॉमनली पाहायला मिळतात. तर या अशा रुग्णांच्या मध्ये कालांतराने साधारणतः 7 ते 8 वर्षांनंतर या आर्थरायटिस आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर, निश्चितच. सर कार्यक्रम पुढचा फोन आला आपल्याला, सुमिधा यांचा फोन आला बीडवरून. नमस्कार सुमिधाजी, आपला प्रश्न विचारा. अहो, थंडीचे दिवस आले का माझ्या गुडघ्याने असं काहीच चालता येत नाही. आपलं वय किती? 27 वर्ष. इतर काही आजार? दुसरा काहीच आजार नाही. काय विचारायचं आपल्याला? नक्कीच. फक्त शेतात मी एक दिवस दगडावा म्हणजे उचल. चालेल, निश्चितच सर या प्रश्नाचे उत्तर देतील. सर काय सांगणार? वय टिपिकल सिम्प्टम्स मगाशी सांगितल्याप्रमाणे वय वर्ष 25 ते 40 वयोगटामध्ये हा आजार आपल्याला चालू होतो, लक्षणं चालू होतात. सुरुवातीच्या काही पिरियड्समध्ये आपल्याला ढगाळ वातावरण किंवा थंडीचे वातावरण जे आहे यामध्ये अर्ली मॉर्निंग स्टिफनेस अशा रुग्णांच्या मध्ये सांधे पूर्णपणे जखडून जातात, अजिबात मुव्हमेंट करणं अशा रुग्णांना पॉसिबल होत नाही. तर यामध्ये त्यांनी काही रुटीन ब्लड टेस्ट आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करून आपल्या रुमॅटॉइड आर्थरायटिसचं निदान करून घेणे आणि त्याच्यावरती उपलब्ध असणारी औषधं ही चालू करणे. बरोबर, नक्कीच. सुमेधाजी सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढील जर काही आपण चिकित्सा करून घेतल्यात किंवा त्याच्या प्रकारे जर काही तपासण्या करून घेतल्या तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर आपण निदानाबद्दल सांगत आहोत, त्याबद्दल अजून काय सांगताल? निदानामध्ये बेसिक निदान संधिवाताचं कुठलीही महागडी टेस्ट न करता प्लेन बेसिक एक्सरे, वेट बेरिंग एक्सरे जर केला, आपल्या गुडघ्यांचा उभं राहून पूर्ण वजन देऊन जर एक्सरे केला आपण तर आपल्याला कळतं की आपला संधिवात हा कोणत्या टप्प्यामध्ये आहे, त्यानुसार आपल्याला आपल्या गुडघ्यांची जी टक्केवारी आहे, किती टक्के डॅमेज आहे ते आपल्याला कळतं, किंवा एक कप्पा खराब आहे, दोन्ही कप्पे खराब आहेत का, तिन्ही कप्पे खराब आहेत, त्यानुसार मग आपल्याला नक्कीच ट्रीटमेंट प्लॅन करता येईल. काही रुटीन ब्लड टेस्ट आहेत ज्या रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा काही स्पेशल केसेसमध्ये आपल्याला उपयोगी करावी लागतात. अदरवाइज संधिवाताचं निदान हे अतिशय सोपं आहे आणि हे आपल्याला एक्सरेनुसार करता येऊ शकतो. सर आपण जे आता मगाशी बोललो की गुडघेदुखीबद्दल बोललो, संधिवात आमवाताबद्दल बोललो, परंतु या गुडघेदुखी होऊच नये म्हणून काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत का, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? नक्की. प्रतिबंधक उपचारामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे त्यामध्ये फिजिओथेरपी इक्विपमेंट्स आज प्रचंड प्रमाणात आणि अगदी माफक याच्यामध्ये आपल्याला आज उपलब्ध आहेत. आज तालुका लेवलवरती सुद्धा या फिजिओथेरपी इक्विपमेंट्स आपल्याला इझिली अवेलेबल होऊ शकतात. तर फिजिओथेरपी फिजिओथेरपिस्टच्या गायडन्सनुसार काही एक्सरसाइज बेसिक आहेत ते करणे किंवा काही अँटी इन्फ्लेमेटरी मेडिसिन्स, आपण ज्यांना पेनकिलर म्हणत नाही परंतु अँटी इन्फ्लेमेटरी, इन्फ्लेमेशन जे आपल्या सांध्यामध्ये झालेलं आहे
आहे, सूज जी आलेली आहे ती थोडक्यात प्रमाणात कमी करणारं, आणि हे काही आपल्याला लॉंग टर्म घ्यायला लागणाऱ्या मेडिसिन्स नाहीयेत, त्यामुळे पेनकिलर्स घेतल्यानंतर किडनी खराब होते हा एक समज रुग्णांनी काढून टाकावा. हे काही सेफ मेडिसिन्स असतात जे आपण संधिवाताच्या काही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रुग्णांना देऊ शकतो आणि त्याचा नक्कीच रुग्णांना फायदा होतो. चालेल, निश्चितच. सर, कार्यक्रम आपला पुढचा फोन आलाय, वसंत यांचा फोन आलाय पुण्यावरून. नमस्कार वसंत जी, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, माझं नाव आहे वसंत राजे. हा हा. माझं वय आहे 74 वर्षाचं. अच्छा. मला गुडघे दुखीचा खूप त्रास होता आणि मी ग्लुकोसामाइन घेतोय. अच्छा. ग्लुकोसामाइन घेतो आणि त्याच्याबरोबर कॅल्शियम पण घेतो, तर हे माझा बऱ्यापैकी थोडासा फरक आहे, परंतु जसा वाटतं त्याप्रमाणे मध्ये मला चालता वगैरे येत नाहीये. तर हे ग्लुकोसामाइन जास्त दिवस घेतलं तर चालेल का? किती दिवस घ्यावं? चालेल चालेल. सर काय सांगणार? ग्लुकोसामाइन आणि कॉन्ट्रॅक्टिन सल्फेट कॉम्बिनेशन मध्ये आजकाल जी टॅबलेट मिळते ज्यांनी कार्टिलेज डॅमेज जे आहे ते प्रिव्हेन्शन काही प्रमाणात केलं जातं. कार्टिलेज रिग्रोथ करण्यासाठी आपल्याला अजूनपर्यंत शास्त्रामध्ये आपल्याला ड्रग किंवा औषध जे आहे अजून निर्माण झालेलं नाहीये, त्यामुळे आपल्याला कार्टिलेज जर डॅमेज झालं तर त्याला रिप्लेस करणं हाच एक पर्याय राहतो. परंतु ग्लुकोसामाइन आणि कॉन्ट्रॅक्टिन सल्फेटची जी कॉम्बिनेशनची जी टॅबलेट आजकाल बरेच रुग्णांना आपण देतो त्यानुसार काही प्रमाणात रुग्णांना याचा नक्कीच फायदा होतो. याला तुम्ही 5 ते 6 महिने कंटिन्युअसली घेतलं तरी कोणत्याही पद्धतीचे साईड इफेक्ट यामध्ये नसतात. याला सप्लिमेंट म्हणून आपण काही अँटी इन्फ्लेमेटरी मेडिसिन सुरुवातीला 15 ते 20 दिवस घ्यावेत. याला जोड आपल्या एक्सरसाइजची असावी. बरोबर. परंतु कार्टिलेज डॅमेज जर ग्रेड 3 आणि ग्रेड 4 टप्प्यामध्ये असेल आणि जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टिन किंवा ग्लुकोसामाइन सल्फेट चालू केलं असेल तर विशेषतः या औषधांचा अशा स्टेजमध्ये काही फायदा होत नाही. अर्ली स्टेज ग्रेड 1 ग्रेड 2 नक्की या ड्रग्सचा आपल्याला फायदा होतो, त्यामुळे आपण कोणत्या टप्प्यामध्ये आहे हे आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून त्यांनी नक्कीच घ्यायला हरकत नाही. 6 ते 7 महिने आपण नक्कीच घेऊ शकतो. सर, माझा वसंतजींच्या प्रश्नाला अनुसरून पुढचा प्रश्न आहे की तुम्ही सांगितलं की फिजिओथेरपीने आपण थोडंसं प्रिव्हेंट प्रतिबंधात्मक करू शकतो, पण त्याही पुढे जाऊन काही गोळ्या औषधी आहेत का की त्याच्यामुळे आपण याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो, त्याबद्दल थोडक्यात काय सांगणार? मेडिसिन्स मगाशी सांगितल्याप्रमाणे अँटी इन्फ्लेमेटरी मेडिसिन्स आपण घेऊ शकतो. काही इंजेक्शन्स आज लुब्रिकंट इंजेक्शन्स उपलब्ध आहेत. अच्छा. तर आपल्याला साधारणतः दर 2 महिन्याच्या कालावधीनी साधारणतः 2 ते 3 इंजेक्शनचा आपण जर लुब्रिकंट इंजेक्शनचा हायलुरोनिक ऍसिडचा कोर्स जर केला तर अर्ली स्टेजमध्ये ग्रेड 2 पर्यंत आपण नक्कीच दुखणं आपलं कमी करू शकतो. आर्थरायटिसला आळा घालू शकतो. आर्थरायटिसचं प्रोग्रेशन जे आहे ते आपण नक्कीच पुढे ढकलू शकतो. निश्चितच. सर, माझा पुढचा प्रश्न की गुडघेदुखीत आजचा विषयाचा गाभा लेझर थेरपीचा नेमका कसा उपयोग होतो, त्याबद्दल काय सांगणार? लेझर थेरपी पाहिली की या सर्व गोष्टी आपण आतापर्यंत डिस्कस केल्या, यामध्ये मेडिसिन्स, फिजिओथेरपी, व्यायाम, परंतु या सर्वांनी आपल्याला जर काही फायदा होत नसेल तर लेझर थेरपी किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी वॅन्ड्स यांनी आपण जे धागे निघालेले आहेत आपण इथं पाहतोय की कशा पद्धतीनं तो वॅन्ड जो आहे तो पूर्णपणे जे धागे निघालेले आहेत अर्ली स्टेज साधारणतः पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये अशा पद्धतीचं चित्र आपल्याला दिसतं. ज्यावेळी आपण दुर्बीण गुडघ्यामध्ये घालतो त्यावेळी आपल्याला हे कार्टिलेज अशा पद्धतीचं दिसतं, तर याला आपण रिसर्फेस करतो, स्मूथ करतो, जेणेकरून ही झीज प्रोग्रेशन जे कार्टिलेज डॅमेज आहे हे थांबतं आणि आपल्याला रुग्णांना त्याच दिवशी संध्याकाळी घरी परत पाठवता येऊ शकतं. बरोबर. एक वैद्यकीय शाखेत एक मोठी प्रगती नक्कीच. डे केअर सर्जरीद्वारे आपण उपचार करू शकतो पेशंटवर. सर, माझा पुढचा प्रश्न की रोबोटिक पद्धतीद्वारे जॉईंट रिप्लेसमेंट तेही गुडघ्याचं, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? नक्की. मगाशी आपण चर्चा करत होतो त्यामध्ये नी रिप्लेसमेंट कधी करावं, केव्हा करावं, किंवा याला काही एज लिमिट आहे का? तर एज लिमिट असण्यापेक्षा इंडिकेशन्स रिप्लेसमेंटचे आजकाल अगदी प्रिसाईज झालेले आहेत. टेक्नॉलॉजी रोबोटिकपर्यंत आपण पोहोचलोय. लोकमान्य हॉस्पिटल भारतातलं पहिलं सेंटर आहे जिथं अमेरिकेनंतर आपल्याला रोबोटिक टेक्नॉलॉजी गुडघेदुखीवरती उपचार करण्यासाठी उपलब्ध झालेली आहे. मागील 8 ते 9 महिन्यापासून आम्ही या रोबोटिक टेक्नॉलॉजीचा उपयोग हा बऱ्याच रुग्णांच्यावरती केलेला आणि अतिशय प्रचंड आपल्याला हा फायदा आणि प्रचंड तफावत आपल्याला रिझल्ट मध्ये पाहायला मिळाले.
प्रेक्षको सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की लोकमान्य हॉस्पिटल हे भारताचं एकमेव आणि पहिलं हॉस्पिटल होतं की ज्यामध्ये रोबोटिक पद्धतीद्वारा गुडघेदुखीवर आधुनिक उपचार केले जायचे, केले जातात आणि त्याही पुढे केले जातील. प्रेक्षको, माझी सरांसोबत जी चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षक, ब्रेक मध्ये जाण्यापूर्वी मी तुम्हाला मधाबद्दल सांगत होतो. पूर्वार्धात जे सांगितल्याप्रमाणे तर मधाचा योग जर आपण समजून घेतल्यास, मधा जर एक ग्लास दुधात जर मध टाकून घेतल्यास शरीर हे सुडोल राहण्यास मदत मिळत असते. त्याचप्रमाणे काही लोकांना वाढतं ब्लड प्रेशरचा त्रास असतो, त्यांनी जर मधासोबत जर लसणाची पेस्ट एकत्र करून घेतल्यास वाढतं ब्लड प्रेशर सुद्धा कमी होण्यास मदत मिळत असते. सर, आपल्याला कार्यक्रमात पुढचा फोन आलाय. रणजित यांचा फोन आलाय सोलापूरवरून. नमस्कार रणजितजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा सर, माझं खांद्याला थोडं दुखत आणि सर छातीच्या थोडं खाली आणि कंबरला थोडं आणि गुडघ्याच्या मागच्या साईडला. अच्छा सर, वय काय आपलं? माझं 27 वय आहे. अच्छा सर, निश्चितच या प्रश्नाचं उत्तर येतील. सुरुवात सर काय सांगणार? खांद्या बरोबर छातीचा पुढचा भाग हा दुखतो, तर आणि प्लस त्यांना कंबर आणि पूर्ण मागची बाजू जी आहे मांडीची, तर यामध्ये दोन गोष्टी आहेत की खांद्यामध्ये आणि छातीचा जो भाग आहे, तर अशामध्ये सर्वायकल स्पॉन्डिलोसिस किंवा मानेचं स्पॉन्डिलोसिस किंवा मानेमधील जी चकती आहे तर तिचा काही प्रमाणात आपल्या नसांच्यावरती दाब असेल तर हातामध्ये दुखणं किंवा छातीच्या काही भागात दुखणं जाऊ शकतं. एक. दुसरं, कमरेमध्ये आणि तिथून मागची जी बाजू आहे मांडीची, हे जे दुखणं आहे हे सायटिका म्हणू शकतो आपण, की जशा मानेच्या चकत्या असतात तशा कमरेमध्ये आपल्या काही चकत्या ज्या आहेत दोन मणक्यांच्या मधल्या, तर त्यांच्या काही नसांच्यावरती प्रेशर आलं तर अशा पद्धतीचं दुखणं असू शकतं. तर त्याच्यासाठी त्यांना काही विशिष्ट चाचण्या, एक्सरे किंवा एमआरआय स्कॅन केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. निश्चित रणजितजी, सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढील काही प्रयोगशालीय परीक्षण, सहकिरण परीक्षण करून घेतल्या निश्चित त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपण लेझर ट्रीटमेंटबद्दल बोलत होतो की नी रिप्लेसमेंटबद्दल, तर मग अशी काही टेक्नॉलॉजी आहे का की फक्त गुडघ्याचा एकाचा टप्पा पार्शियल किंवा कम्प्लीट करू शकतो का आपण बदल? त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? आपण पाहिलं तर आपण ज्यावेळी एक्सरे करतो तर त्या एक्सरेमध्ये आपल्याला समजतं की आपल्या गुडघ्यामध्ये जे तीन कप्पे महत्वाचे आहेत, तर आतला कप्पा, बाहेरचा कप्पा आणि गुडघ्याची वाटी आणि मांडीच्या हाडांच्या मधला जो कप्पा आहे, तर साधारणतः 30-40% रुग्णांना दोन्ही कप्पे बदलायची विशेषतः गरज लागत नाही. साधारणतः 70% वजन जे आहे आपलं हे आतल्या कप्प्यातून जात असतं, त्यामुळे 80-90% रुग्णांचा जर आपण एक्सरे पाहिला तर त्यामध्ये आयसोलेटेड मिडियल कंपार्टमेंट ऑस्टिओआर्थरायटिस, शास्त्रीय टर्मिनॉलॉजी मध्ये आपल्याला म्हणता येईल की आतला कप्पा जो आहे तो खराब झालेला असतो किंवा कार्टिलेज जे आहे ते पूर्णपणे डॅमेज झालेलं असतं. तर अशा रुग्णांच्या मध्ये पूर्णपणे दोन्ही कप्पे बदलणे किंवा टोटल नी रिप्लेसमेंट करण्यापेक्षा अशा रुग्णांच्या मध्ये पार्शियल नी रिप्लेसमेंट किंवा युनिक कंपार्टमेंट नी रिप्लेसमेंट जे काही रोबोटिक टेक्नॉलॉजीनी आपल्याला पॉसिबल आहे, त्याच दिवशी संध्याकाळी अशा रुग्णांना आपल्याला चालवता येतं. आपल्याला दुसऱ्या दिवशी रुग्ण व्यवस्थित संध्याकाळी घरी जाऊ शकतो आणि आपल्या पुढच्या जो दोन्ही उरलेले कप्पे आहेत याच्यामधील होणारं आर्थरायटिस जे आहे ते लाईफ लॉंग प्रिव्हेंट करू शकतो. इतकी मोठी टोटल नी रिप्लेसमेंट सारखी शस्त्रक्रिया करायची गरज लागत नाही. निश्चितच. सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय. प्राजक्ताजी यांचा फोन आलाय साताऱ्यावरून. नमस्कार प्राजक्ताजी, आपला प्रश्न विचारा. माझ्या आजीचा नाम, म्हणजे माझ्या आजी गुडघ्यावरती पडली होती. माझ्या आजी गुडघ्यावरती पडली होती, परत 9 वर्षानंतर तो गुडघा असा दुखायला लागलाय. अच्छा. असा बसताना उठताना असा ताण पडतोय गुडघ्यावरती. वय किती बाळा आजीच? आजीच 50. पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस त्यांना डेव्हलप झालेला असणार आहे आणि वय वर्ष 50 म्हणजेच ही आर्थरायटिसची सुरुवात आहे. उठता बसता ताण येणं, वेदना होणं हे एक अर्ली आर्थरायटिसचं लक्षण आहे, त्यामुळे एक्सरे काढल्यानंतर पूर्णपणे चित्र नक्कीच स्पष्ट होईल आणि त्यानुसार त्यांना ट्रीटमेंट घेणं सोपं होईल. निश्चितच. सर, फोन येण्यापूर्वी आपण पार्शियल नी रिप्लेसमेंट बद्दल बोलत होतो, त्याबद्दल अजून काय सांगता येईल? पार्शियल नी रिप्लेसमेंट मध्ये जर पाहिलं तर एक्झॅक्टली एकच कप्पा बदलणे म्हणजे काय करतो आपण, तर यामध्ये कोणतेही लिगामेंट्स, कोणतेही गादी ही पूर्णपणे काढून टाकावी लागत नाही. आपले लिगामेंट्स नॅचरल असतात,
फक्त आयसोलेटेड जो कार्टिलेजचा भाग आपला डॅमेज आहे त्याला फक्त आपण या कोबाल्ट क्रोमियम मेटलनी आपण पूर्णपणे रिप्लेस करतो, जेणेकरून हे दोन हाडांच्या मध्ये असणारं घर्षण किंवा 70% वजन ज्या कप्प्यातून जातं तो हा 70% जो वजनाचा जो भाग आहे तो पूर्णपणे ऑफलोड केला जातो या आर्टिफिशियल पार्टनी आणि आपल्या दुखणं जे आहे ते इमिडिएट निघून जातं आणि त्यामुळे पुढच्या दोन्ही कप्प्यांचं आर्थरायटिसचं प्रोग्रेशन थांबून जातं. जिथंच प्रेक्षक आपण इथे अभिमानाने सांगू शकतो की लोकमान्य हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील म्हणा किंवा भारतातील एकमेव हॉस्पिटल आहे की जिथे पार्शियल एक्सप्रेस टीकेआर जे केलं जातं किंवा नी रिप्लेसमेंट जी केली जाते ती फक्त आणि फक्त लोकमान्य हॉस्पिटल्समध्येच केली जाते. तीही डे केअर सर्जरी म्हणजे एका दिवसात सकाळी सर्जरी करून संध्याकाळी रुग्ण आपल्या घरी जाऊ शकतो याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सर, एक्सप्रेस टीकेआर हा शब्द सामान्यांनी ऐकलेला आहे तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? एक्सप्रेस टीकेआर मध्ये आपण काही कम्प्युटर नेव्हिगेशन सिस्टम जे आहेत आयपॉड सारखे काही सिस्टम आहेत. काही रुग्णांना फ्रॅक्चर्स असतात, गुडघ्याच्या आजूबाजूला फ्रॅक्चर्स असतात, तर अशा यामध्ये आपल्याला कन्व्हेन्शनल मेथड्सनी नी रिप्लेसमेंट करणं हे अतिशय अवघड जातं. तर हे मोबाईल सारखे काही डिव्हाइस हँडहेल्ड नेव्हिगेशन सिस्टम्स आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे कोणत्याही हाडामध्ये आतमध्ये एंट्री पॉईंट किंवा हाडामध्ये छेद न करता आपल्याला ह्या मोबाईल सारख्या नेव्हिगेशन सिस्टमनुसार आपण हे नी रिप्लेसमेंट पॉसिबल करू शकतो, जेणेकरून डिफॉर्मिटी जी आहे ती पूर्णपणे करेक्ट होते. पेशंटचं जे दुखणं आहे किंवा रुग्णांचं जे दुखणं आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि हे या टेक्नॉलॉजीमुळे पेशंट 4 ते 5 दिवसांमध्ये घरी जाऊ शकतो. नक्कीच निश्चितच की वैद्यकीय शाखेतील एक मोठी प्रगतीच म्हणावी लागेल की एक्सप्रेस टीकेआरद्वारे आपण नी रिप्लेसमेंट सारखी गुडघा बदल ही एक मोठी शस्त्रक्रिया अगदी सहज आणि सुलभरित्या करू शकतो याबद्दल सरांनी माहिती दिली. सर, मगासपासून आमचे प्रेक्षक देखील रोबोटिक हा शब्द ऐकतात, तर सर नी रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं रोबोटच ऑपरेट करतं का, तर मग डॉक्टर नेमकं काय करतात याबद्दल कुतूहल आणि शंकांबद्दल काय सांगणार? नक्कीच, यामध्ये बऱ्याच रुग्णांच्या मध्ये किंवा सामान्य सिनियर सिटिझन्स मध्ये एक शंका असते की रोबोटिक टेक्नॉलॉजी म्हणजे रोबोटिक रोबो जो आहे तो ऑपरेशन करतो आणि डॉक्टर त्यांना गाईड करत असतो, तर याच्या या टेक्नॉलॉजीमध्ये हे थोडंसं आपलं वेगळं शास्त्र आहे. यामध्ये रोबोटिक असिस्टेड आर्म जो आहे ऑपरेशन नी रिप्लेसमेंटचं जे आहे हे डॉक्टर्स करत असतात, त्याला टेक्नॉलॉजीची जोड किंवा टेक्नॉलॉजीची जी अचूकता जी आहे याचा फायदा आपण डॉक्टर इथं करून घेत आहेत. रोबोटिक असिस्टेड आर्म यामध्ये आपल्याला वापरला जातो या रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये, जेणेकरून कोणत्याही पद्धतीचं आपण जर पाहिलं तर ह्या रोबोटिक सिस्टममध्ये हा लेफ्ट हँड साईडला जो आहे तो कन्सोल आणि त्याच्यामध्ये एक स्क्रीन असते ज्याच्यामध्ये आपलं पूर्णपणे गुडघ्याचं मॅपिंग हे केलं जातं सुरुवातीला. अच्छा, आणि हा उजव्या बाजूला जो पेन सारखा जे आहे दॅट इज रोबोटिक आर्म, आणि हा आर्म जो आहे हा या आर्मने आपल्याला जे बरिंग आहे किंवा कार्टिलेज जे डॅमेज आहे ते आपल्याला क्लीन करावं लागतं, जेणेकरून एक 15 ते 20 मिनिटांमध्ये या अॅनिमेशनमध्ये आपल्याला एक रफ आयडिया येईल की डॉक्टरच ऑपरेशन करत असतात. या स्क्रीनवरती इथं पाहिलं तर या गुडघ्याचं पूर्णपणे मॅपिंग व्हर्च्युअल इमेजेस क्रिएट केल्या जातात. अच्छा, गुडघ्याचं अॅक्च्युअल सायझिंग हे रोबोटिकनी आपल्याला तिथं पाहायला मिळतंय. गुडघा पूर्णपणे स्ट्रेट असून पूर्णपणे फ्लेक्स केला किंवा पूर्णपणे वाकवला तर कशा पद्धतीच्या मुव्हमेंट्स ह्या होतील अॅक्च्युअल पार्ट लावल्यानंतर ते आपल्याला सगळ्या पाहायला मिळतात. बरोबर, आणि हा रोबोटिक आर्म जो आहे या रोबोटिक आर्ममध्ये हे जे बर आहे किंवा हे पेन्सिल सारखं टीप असणारं बर यांनी आपण फक्त जे खराब झालेलं कार्टिलेज आहे हे जसं आपण रबरनी काही लिहिलेलं खोडायचं असेल तसं खोडतो त्या पद्धतीनं हे एकदम सिम्पल प्रोसिजर आहे. अच्छा, जेणेकरून दुखणं अतिशय कमी असतं अशा रुग्णांना ऑपरेशन नंतर, याच्यामध्ये छेद किंवा कट जो घ्यायला लागतो तो अतिशय कमी आहे. अच्छा, ब्लड लॉस अत्यंत नगण्य म्हटलं तरी चालेल, साधारणतः 10 ते 20 मिली ब्लड लॉस म्हटलं तरी चालेल, आणि फास्ट रिकव्हरी साधारणतः दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रुग्ण घरी जाऊ शकतो, 10व्या ते 15व्या दिवशी आपल्या कामावरती परत रुजू होऊ शकतो. त्यामुळे हा टेक्नॉलॉजीचा फायदा जो आहे हा रुग्णांनी करून घेणं अतिशय म्हणजे खरोखरच सर्व वैद्यकीय शाखेत एक मोठी प्रगतीच म्हणावं लागेल की एवढी मोठी शस्त्रक्रिया आपण डे केअर प्रोसिजर करू शकतो. सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, हनुमंत यांचा फोन आलाय सांगलीवरून. नमस्कार हनुमंतजी, आपला प्रश्न विचारा. आणि गुडघे दुखत म्हणजे
दोन्ही गुडघ्यामध्ये गॅप पडलेला एकदम पूर्णपणे. सर वय किती आहे? 51 वर्ष वय माझं आहे. अच्छा, गुडघ्याला बाक आलेला आहे का? दोन्ही गुडघ्यांची झीज किंवा गॅप कमी झालेला आहे हा एक शब्द बऱ्याच रुग्णांच्या मध्ये बरेच रुग्ण वापरत असतात की गॅप कमी होणे, गॅप पडणे म्हणजेच दोन हाडांच्या मधील जे नॉर्मली 7 ते 8 मिलीमीटर कार्टिलेज थिकनेस आहे ती पूर्णपणे नाहीशी झाल्यामुळे गॅप पूर्णपणे बंद होऊन जातो किंवा हाड एकमेकांच्या वरती घर्षण चालू होतं त्यामुळे आपल्याला एक्सरे वरती गॅप कोणताही दिसत नाही किंवा एक्सरे मध्ये आपल्याला जी स्पेस मिडल कंपार्टमेंटची जी आहे ती दिसत नाही. तर अशा रुग्णांच्या मध्ये हे युनि कंपार्टमेंट किंवा पार्शियल नी रिप्लेसमेंट वय वर्ष 51 साधारणतः 4-5 वर्षापासून जर गुडघेदुखी असेल तर पार्शियल नी रिप्लेसमेंट या अशा रुग्णांना अतिशय आयडियल सोल्युशन आहे जेणेकरून फास्ट रिकव्हरी बॅक टू वर्क इन फटाफट. ओके, येस, निश्चितच असं म्हणू शकतो सर. सर या रोबोटिक ऑपरेटचे तुम्ही आम्हाला दाखवून रिप्लेसमेंट तर याचे काही व्हिडिओ आमच्या प्रेक्षकांना दाखवता येतील का? नक्कीच. काही रुग्ण जे आपण पाहणार आहे की बरेच रुग्णांना लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला किंवा रस्त्यावरती चालताना आपण जर पाहिलं तर वयोवृद्ध लोक त्यातले 30-40% लोक अशा पद्धतीने आपल्याला चालायला पाहायला मिळतात. दाखवायला पाहिलं तर गुडघ्यामध्ये असणारी अस्थिरता या रुग्णाची जर पाहिलं, मल्टिपल सर्जरीज त्याही फेल्ड आणि फ्रॅक्चर पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस यामुळे या गुडघ्यामध्ये असणारी अस्थिरता आणि त्याच रुग्णालावरती आपण नेव्हिगेशन सिस्टम हँडहेल्ड ऑर्थोलाईनने आपण ज्यावेळी शस्त्रक्रिया केली तर ह्या अशा पद्धतीचा गुडघा स्टेबल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. निश्चितच प्रेक्षको, माझी सांस्कृतिक चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षक, आता पाहू पुढील हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते. उद्या रविवार दिनांक 8-10-2017 रोजी 8 वाजता हा आमचा हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे स्त्रीवंधत्व आणि संयुक्त उपचार. सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील सर. प्रेक्षक, आजच्या विषयाशी संबंधित आपल्याकडे जे काही जर प्रश्न असल्यास आपण कार्यक्रमाच्या पुढील भागात आम्हाला विचारू शकतात किंवा याबद्दल तुम्ही आम्हाला ईमेल देखील करू शकतात जेणेकरून कार्यक्रमाच्या पुढील भागात आम्ही त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही आतापर्यंत रोबोटिक एक्सप्रेस टीकेआर बद्दल सांगितलं तर काही अजून व्हिडिओज दाखवता येतील का सर आमच्या प्रेक्षकांना? नक्की. काही आपण इंटरेस्टिंग पेशंट्स चे व्हिडिओ पाहू. आता मगाशी सुरुवातीच्या काही भागामध्ये आपण डिस्कस केलं की रुमॅटॉइड आर्थरायटिस यंग जनरेशन, तर त्यामध्ये आपल्याला या स्त्रीला जर पाहिलं तर 4 पावलं चालणे किती अवघड होतंय हे आपल्याला इथं पाहायला मिळतंय. तर रुमॅटॉइड आर्थरायटिसमुळे एल्बो, दोन्ही एल्बो आणि दोन्ही गुडघे हे यांचे पूर्णपणे नष्ट झालेले होते आणि साधारणतः 1.5 ते 2 महिन्यानंतर हा व्हिडिओ की सोशल ऍक्टिव्हिटीज एका स्त्रीसाठी कुठल्याही सोशल ऍक्टिव्हिटीज किंवा घराच्या बाहेर कल्चरल ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणं हे अतिशय महत्वाचं असतं विशेषतः भारतीय संस्कृतीमध्ये आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर अनइवन सरफेसवरती त्या अगदी स्मूथली म्हणजे त्यांच्याकडे आपल्याला चालताना पाहून असं वाटत नाही की त्यांचं काही नी रिप्लेसमेंटचं आपण ऑपरेशन झालेलं आहे. त्यामुळे एक कॉन्फिडन्स जो आहे अशा रुग्णांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. हे चित्र आपल्याला फार कॉमनली पाहायला मिळत आहे की हा जो बाक आलेला आहे वक्राकार आणि दोन्ही गुडघ्यांच्या वरती निकॅप. साधारणतः मला वाटतं की 70-80% जनता ज्यांचे गुडघे दुखत असतात सिनियर सिटीझन्स ते मला वाटतं निकॅपचा वापर करत असतील. एक सायकोलॉजिकल बेनिफिट नक्कीच रुग्णांना होतो. हे साधारणतः 7-8 दिवशी कुठल्याही पद्धतीचं काठी किंवा वॉकरचा सपोर्ट न घेता आपल्याला रुग्ण इथं चालताना पाहायला मिळतंय. अगदीच टर्मिनल स्टेजमध्ये मगाशी पाहिलं त्याप्रमाणे जर 80-82 पुढे आपण गेलो तर मग ही स्टेज आपल्याला पाहायला मिळते. रुग्ण एक एक पाऊल पूर्णपणे विचार करून चालतो की आपण जर इन केस आपला तोल गेला तर कुठेतरी फ्रॅक्चर व्हायचे चान्सेस अशा रुग्णांच्या मध्ये असतात. त्यामुळे रिप्लेसमेंट केल्यानंतर जर पाहिलं तर अगदी बॅक टू साधारणतः 20-25 वर्षांनी असे रुग्ण आपल्याला तरुण झालेले पाहायला मिळतात. एक
नॉर्मल लाईफ त्यांचं पूर्णपणे पूर्वपदावरती येऊन जातं. निश्चितच सर, कार्यक्रम आपला पुढचा फोन आलाय हर्षवर्धनजी यांचा फोन आलाय औरंगाबादवरून. नमस्कार हर्षवर्धनजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, माझं वय सध्या 17 रनिंग चालू आहे मला. आणि सर माझ्या गुडघ्या दुखण्याचा प्रॉब्लेम आहे. मी 2-3 डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टरने सांगितले की म्हणजे आपला मानवी शरीर म्हणजे नॉर्मल अँगल असतो म्हणे तो 9-10 degrees असतो म्हणे आपला गुडघ्याचा बेंड करण्याचा. त्या ठिकाणी माझा 18-19 degrees. तर मग त्यांनी मला ऑपरेशन सुचवलेलं आहे, त्यासाठी काय करतील? बरोबर सर, निश्चितच काय सांगणार, वय देखील कमी आहे. नक्कीच, नॉर्मल जो क्यू अँगल आपल्या गुडघ्याचा असतो तर तो साधारणतः 9-11 degrees पर्यंत असतो. परंतु काही रुग्णांच्या मध्ये काही जेनेटिक इनहेरिटन्स किंवा अनुवंशिकतेमुळे आपल्या गुडघ्यांच्या मधला जो अँगल आहे तो थोडासा वाढलेला असतो. तर त्याला व्हॅल्गस नी किंवा पाय जो आहे तो बाहेरच्या बाजूला जातो. तर त्याचा सांगितलं त्याने त्याप्रमाणे 18 degrees पर्यंत व्हॅल्गस अँगल आहे. तर अशा रुग्णांच्या मध्ये करेक्टिव्ह ऑस्टिओटोमी एक प्रोसिजर असते, जेणेकरून आपल्याला काही विशिष्ट अँगलमध्ये एक्सरे काढून आपल्याला कोणत्या अँगलला हाड कट करून त्याला व्यवस्थित परत पायाचा ऍक्सिस करेक्ट करून आपल्याला ते पूर्णपणे पाय त्याचा सरळ करता येतो, पायामध्ये स्टॅबिलिटी आणता येते आणि ते हाड पूर्णपणे जुळल्यानंतर पूर्णपणे परत याच्यावरती. नक्कीच नक्कीच, याच्यावरती उपचार अगदी सुंदर उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यांनी कुठल्याही पद्धतीची काळजी न करता आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नक्कीच पुढे जावं. निश्चितच सर, याबद्दल अजून काही व्हिडिओ आपल्याला दाखवता येतील की आपण पाहतोय की सिनियर एकदम एक्स्ट्रीम याच्यामध्ये पाहिलं. आता हे शेवटचे 2 पेशंट मी मुद्दाम इथं रुग्णांना विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना दाखवू इच्छितो की मला शेतामध्ये जाता येईल का किंवा मला परत माझी शेती करता येईल का. की हा रुग्ण आहे ज्याची शेती आहे आणि त्याला एक एक पाऊल चालणं इतकं अवघड झालंय आणि मुद्दाम 15व्या दिवशी शेतामध्ये हा व्हिडिओ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो की अन इव्हन सरफेस वरती सुद्धा ते किती इझिली चालू शकतात. बरोबर, मेन जे दुखणं आहे ते त्यांचं गेलेलं आहे. ही जी चाल आहे ही नक्कीच साधारणतः पुढच्या 1-2 महिन्यामध्ये पूर्णपणे करेक्ट होऊन ते स्ट्रेट चालतील. आणि याच्याच पुढचा जर व्हिडिओ आपण पाहिला तर एक्झॅक्टली अपोजिट सेम ग्रहस्थ, दोन्ही गुडघ्यांची झीज, दोन्ही गुडघ्यांना आलेला बाक आणि हे डुलत डुलत चालणे वॅडलिंग गेट. आणि यांचं साधारणतः आपण जर पाहिलं तर 4 आठवड्या नंतरचा हा व्हिडिओ आहे. तर आपल्याला इथं पाहिलं तर हे ऑपरेशन पूर्वी आणि हाच रुग्ण आपल्याला 4th महिन्यामध्ये शेतामध्ये एक कॉन्फिडन्स स्वप्नवत रिझल्ट, एक सुंदर रिझल्ट आपल्याला की आज परत ते त्यांची कामं जे 20-25 वर्षांपूर्वी ज्या जोमाने करायचे त्या जोमाने आपल्याला करायला पाहायला मिळतात. त्यामुळे ग्रामीण जनतेमध्ये जे समज आहे की शेती करता येणार नाही किंवा शेतामध्ये जाता येणार नाही किंवा खाली बसता येणार नाही ती शंका नक्कीच काढून टाकावी. आणि याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो या व्हिडिओ मध्ये त्याचं उत्तर आहे की मला मांडी घालता येईल का. अच्छा, तर ही मांडी घातलेली स्त्री आपल्याला इथे पाहायला मिळते की किती इझिली त्या मांडी घालून खाली बसू शकतात. तर ज्या पद्धतीनं पेशंटचं BMI, बॉडी मास इंडेक्स, वजन आणि पायाची डिफॉर्मिटी यानुसार आपण नक्कीच मांडी घालू शकता. आजकालचे सांधे उपलब्ध जे आहेत ते पूर्णपणे हायफ्लेक्स आहेत, त्यामुळे गुडघा पूर्ण वाकवणारे सांधे आज उपलब्ध आहेत. आपण नक्कीच मांडी घालू शकता, त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची शंका नाही. बरोबर सर, याचा पुढचा प्रश्न, मला खुब्याच्या सांध्याबद्दल काही सांगू शकतात का की त्याची खराब व्हायची कारणे काय, त्याबद्दल काय सांगणार? नक्कीच, गुडघ्या पाठोपाठ आपल्याला खुब्याच्या सांध्यामध्ये वजन घेणारा मोठा सांधा, बॉल अँड सॉकेट जॉईंट, त्यामध्ये सर्वात महत्वाचं जे कारण आहे की अतिमद्यप्राशन किंवा स्मोकिंग किंवा अति धूम्रपान किंवा काही गोष्टी आहेत ज्यांच्यामध्ये स्टिरॉईडचं मात्रा किंवा स्टिरॉईडचं ड्रग्स, काही रुग्णांना त्वचेचे जे आजार आहेत त्या रुग्णांच्या मध्ये आपल्याला स्टिरॉईडचं ड्रग्स द्यावे लागतात. तर अशा रुग्णांच्या मध्ये किंवा आमवतामध्ये टर्मिनल स्टेजमध्ये साधारणतः 50-60 नंतर दोन्ही खुबे हे आपल्याला इन्वॉल्व्ह झालेले पाहायला मिळतात. अच्छा, तर यामध्ये एक्झॅक्टली हिप आर्थरायटिस किंवा खुबा खराब होतो म्हणजे नेमकं काय होतं, तर त्याच्यामध्ये या अॅनिमेशनमध्ये आपण पाहिलं तर खुब्याचा जो हा बॉल आहे याचा रक्त पुरवठा काही कारणांनी पूर्णपणे नष्ट होऊन जातो. अच्छा, आणि नष्ट झाल्यामुळे जे सॉकेट आहे तेही कालांतरानं खराब होतं आणि सांध्यांच्या हालचाली पूर्णपणे मंदावून जातं. त्यामुळे सांधा लॉक होतो. तुमचा खुबा जर चांगला नसेल तर तुम्ही कुठलीही ऍक्टिव्हिटी करताना
प्रचंड वेदना होऊ शकतात, त्यासाठी तुम्ही एक्सरे बेसिक एक्सरे काढणं अतिशय गरजेचं आहे. एक्सरे मध्ये जर निदान तुमचं होत नसेल आणि तरीही आपल्या खुब्यामध्ये वेदना असतील तर त्याच्या पुढची महत्वाची जी तपासणी आहे ती MRI स्कॅन करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. बरोबर, निश्चितच. प्रेक्षको, माहितीसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पुरी आता वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय आहे. आजचा आरोग्य सल्ला आहे, गुडघे दुखीचा त्रास होत असल्यास कुठलाही घरगुती उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुडघे दुखीचा त्रास होत असल्यास अवजड कामे टाळावीत. नियमित चालणे, प्राणायाम, हलका व्यायाम यांनी चांगला फायदा होतो. प्रेक्षक, आता पाहू आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण कधी आहे ते. आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण हे मंगळवार दिनांक 17/10/2017 रोजी सकाळी 9 वाजता आहे. विषय आहे रोबोटिक तंत्रज्ञानाने गुडघे दुखीवरील आधुनिक उपचार. प्रेक्षक, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तसेच आमचा ईमेल आय डी आहे hellodoctordkmumbai@gmail.com. तसेच आमचं फेसबुक आणि युट्यूब पेज देखील आहे. सर, आपण खुब्याचा सांध्या खराब होण्याची कारण सांगत होतात, त्याबद्दल अजून काय सांगताय. कारण आपण पाहिले मद्यप्राशन, स्मोकिंग, धूम्रपान, स्टिरॉइडचं सेवन आणि यामध्ये जो बॉल आहे किंवा बॉल अँड सॉकेट पूर्णपणे खराब झाल्यानंतर सांध्यांच्या हालचाली पूर्णपणे मंदावतात अशा रुग्णांच्या मध्ये. तर अशा रुग्णांच्या मध्ये टोटल हिप रिप्लेसमेंट करणं हे अतिशय महत्वाचं राहतं. यामध्ये दुसरा कुठलाही पर्याय राहत नाही यामध्ये. त्यामुळे टोटल हिप रिप्लेसमेंट जर आपण केली तर आज पूर्णपणे 45-45 वर्ष टिकणारे सांधे उपलब्ध आहेत. सिरॅमिकचे सांधे उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण जर केलं तर आपण हा रुग्ण पाहतोय की दोन पायांच्या मध्ये 1 सेंटीमीटर सुद्धा मुव्हमेंट नसताना हा रुग्ण दोन्ही डिफॉर्मिटी या दोन्ही खुब्याच्या डिफॉर्मिटी घेऊन गेले 10-12 वर्ष चालत होता. आणि त्यामुळे पूर्णपणे आजूबाजूच्या स्नायू जे आहेत ते पूर्णपणे वीक झालेले आहेत. रुग्णाला नीट चालता येत नाही. काही गोष्टी आपल्या प्रायव्हेट ज्या गोष्टी टॉयलेट क्लिनिंग सुद्धा अशा रुग्णांमध्ये अतिशय अवघड जातं. परंतु आपण जर पाहिलं तर साधारणतः 3-या महिन्यामधला हा व्हिडिओ आहे की किती इझिली आणि किती कॉन्फिडन्सनी आपल्याला हा रुग्ण चालताना इथं पाहायला मिळतं. त्यामुळे हिप रिप्लेसमेंट एक रिवॉर्डिंग ऑपरेशन आहे. ज्यांना कुणाला हिप किंवा आर्थरायटिस असेल तर नक्कीच त्यांनी या सर्जरीचा फायदा करून घ्यावा. निश्चितच. सर, जाता आता आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल. रुग्णांना मी इथं सिनियर सिटीजन्सना विशेष हेच सल्ला देईल की वेदना, डिफॉर्मिटी आणि डिपेंडन्सी जर आपली चालू झाली असेल तर आपण आपलं निदान आपल्या गुडघेदुखीचं नक्की करून घ्यावं. आणि एज हे लिमिट कुठल्याही गोष्टीला नाहीये. आणि कुठलीही गोष्ट आपल्याला नी रिप्लेसमेंट नंतर करता येणार नाही ही भीती जी आहे विशेषतः ग्रामीण भागातील लोकांनी ती काढून टाकावी. आणि ज्यांना आर्थरायटिसनी प्रचंड ग्रासलेला आहे या रुग्णांसाठी एक संजीवनी आपल्याला म्हणता येईल. 20-25 वर्षांनी आपण पूर्णपणे मागे जाल आणि तरुण व्हाल आणि नक्कीच आपल्याला पुढचं आयुष्य जे आहे हे वेदनामय जाईल. निश्चितच. प्रेक्षक, जाता मला काही गोष्टी आठवत आहे की काजव्यास समान अंधुक प्रकाश असलेल्या पारंपरिक उपचारांना जर रोशनमय ज्योतीचा प्रकाश असलेल्या आधुनिक उपचारांची जर साथ मिळाली तर आपण चिकित्सेची एक नवीन संजीवनी हमखास साध्य करू शकतो याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सर, आज आपण इथे आलात व माझ्या प्रेक्षकांना रोबोटिक पद्धतीने गुडघे दुखीवरील आधुनिक उपचार या विषयावर इतकी सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. Thank you.